आज पुष्टीपती विनायक जयंती यानिमित्त दशभुजा असलेल्या गणपतीचं दर्शन घेणं याला फार महत्व असतं कोल्हापुरात शाहुपुरी सातव्या गल्लीमध्ये दशभुजा गणेश मूर्ती आहे या ठिकाणी असलेल्या दशभुजा गणेश दर्शनासाठी आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कर्नाटक आणि रत्नागिरी या परिसरातील भाविकांनी पुष्टीपती जयंतीनिमित्त दशभुजा गणेशचं दर्शन घेतलं पुष्टीपती विनायक जयंती दिवशी दशभुजा म्हणजेच दहा हात असलेल्या गणपतीचं दर्शन घेणं आणि पुष्टीपती स्तोत्र वाचन करणं याला फार महत्त्व आहे राजयोग लक्ष्मीयोग पौर्णिमा योग या तिन्हींच्या एकाच योगावर येणारा वर्षातील दुर्मिळ योग म्हणजेच पुष्टीपती विनायक होय आज पुष्टीपती विनायक जयंती पुष्टीपती म्हणजे शारीरिक पुष्टी, पुष्टी मिळवून शारीरिक दर्शन घेणं या दहा भुजांपैकी चार हात गणपतीचे आणि सहा हात शिव विष्णू आणि शक्तीचे मानले जातात पंचमुखी गणेश म्हणजे पाच शक्ती हे या गणपतीचं वैशिष्ट्य आहे दशभुजा गणपती क्वचितच आढळतो नेपाळ नाशिक बेळगाव पुणे यानंतर कोल्हापुरात एकमेव असलेली पंचमुखी आणि दशभुजा गणेश मूर्ती कोल्हापुरातील शाहूपुरी सातव्या गल्लीमध्ये आहे या गणपतीच्या दर्शनाचा योग आज सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून सुरू झाला त्यानंतर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली होती आज सकाळी अभिषेक आरती आदी धार्मिक विधी संपन्न झाले आज दिवसभर कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि बेळगाव परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला दर्शन योग सोमवार सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलंय अजय पाटील उदय कुंभार सुनील पाटील राजू पठाण उदय डौरी सतीश वळणगे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते